तुम्हाला पिझ्झा आवडतो का? तुमच्यासाठी बातमी महत्त्वाची आहे. नवीन वर्षामध्ये तुमचा आवडता पिझ्झा महागण्याची चिन्ह आहेत. डॉमिनोज पिझ्झा बनवणाऱ्या ज्युबिलियंट फूड्स कंपनीचा पिझ्झाच्या किमती वाढवण्याचा विचार सध्या सुरू आहे. मॉर्गन स्टॅनले या परदेशी संस्थात्मक गुंतवणूक कंपनीच्या अहवालामध्ये याचा उल्लेख झालाय. 2016 पासून पिझ्झाच्या किमती वाढवलेल्या नसल्यामुळे डॉमिनोज पिझ्झाच्या किमती वाढवण्याचा विचार सुरू झालाय. ज्युबिलियंट फूड्स कंपनीनं पिझ्झाच्या विक्रीमध्ये सर्वात मोठा त्यांचा हिस्सा आहे आणि गेल्या 5 वर्षातल्या कंपनीनं बाजारामध्ये डॉमिनंट पोझिशनमध्ये आल्यानंतर आता किमती वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. पिझ्झाच्या किमती वाढवण्याच्या या बातम्यांमुळे ज्युबिलियंट फूड्सचा शेअर 5% वधारलेला आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे नाताचा सण आता तोंडावर आलेला आहे आणि राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसते. त्यामुळे राज्य सरकारनं ख्रिसमसचा सण साजरा करणाऱ्यांसाठी गाईडलाईन्स जाहीर केल्यात. ओमायक्रॉनचा धोका पाहता अधिक काळजी घ्यावी असं आवाहन केलंय. चर्चच्या क्षमतेपेक्षा 50% उपस्थितीची मर्यादा घालून देण्यात आली आहे आणि यासह अनेक निर्बंध लावलेले आहेत. जळगाव जिल्ह्यातला कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यामध्ये 6 जानेवारीपर्यंत निर्बंध घातले आहेत आणि या कालावधीमध्ये 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांच्या जमावाला पोलीस परवानगीशिवाय सभा घ्यायला किंवा मिरवणुका काढण्यासाठी बंदी घालण्यात आली. हा आदेश शासकीय कार्यक्रम प्रेतयात्रा यांना लागू राहणार नसल्याचं जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कळवलं आहे. देशातली ओमायक्रॉन ग्रस्तांची संख्या 200 पार गेली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक ओमायक्रॉन ग्रस्त आढळलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आढावा बैठक घेतली आहे. ओमायक्रॉनमुळे आरोग्य यंत्रणेवर किती ताण पडू शकतो आणि त्यादृष्टीनं प्राणवायूचा पुरवठा, औषधोपचार या सुविधांची किती तयारी करावी लागेल या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. राज्यात ओमायक्रॉनचे 9 बाधित आढळलेत आणि रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे. राज्यात एका दिवसात 1179 कोरोना बाधित सापडलेत तर राज्यात दिवसभरात कोरोनानं 19 जणांचा बळी घेतला. मुंबईतही रुग्णसंख्या वाढली आहे. 24 तासात कोरोनाच्या 602 बाधितांची नोंद मुंबईत झाली आहे आणि एका कोरोना बाधिताचा मृत्यू झालाय. वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. 100% लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवत जिल्ह्यातल्या 12,91,515 व्यक्तींचं लसीकरण करण्यात आलंय. यामध्ये पहिला डोस 7 लाखांहून अधिक लोकांनी घेतलाय. 5 लाखांहून अधिक लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतलाय. सध्या आरोग्य विभाग घरोघरी जाऊन लोकांचं लसीकरण करण्याची मोहीम राबवत आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे